असं इकडे तिकडे फिरत होता. पण आता अलीकडे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की तो चाळीसगाव, धुळे आणि नंतर जामनगरला गेला. तर जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगावला 3 दिवस राहिल्याची एक बातमी आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये ही कशासाठी चाळीसगावला आला, त्याचे कुणाचे संबंध आहे? आधीच जळगाव जिल्ह्यातल्या काही नेत्यांशी या ड्रग माफियांचे संबंध असल्याचा आरोप यापूर्वी पण मी केला होता. नाशिकला पालकमंत्री असताना त्या ठिकाणी काही लोकांचे संबंध आहे असा मी आरोप केलेला होता. त्या आरोपाची पुष्टी होते की जळगाव जिल्ह्याशी काय संबंध आहे. या गोष्टीचा सगळा संपूर्ण सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी या ललित पाटलाची नार्को टेस्ट केली पाहिजे की त्याचे कुणाकुणा पुढाऱ्यांशी संबंध आले, जळगाव जिल्ह्यातला नेमकं कशासाठी आला, तो कुणाकडे राहिला, कुणाला भेटला आणि कुणाच्या मार्गदर्शनाखाली तो त्या ठिकाणी काम करत होता, हे नार्को टेस्ट केल्यानंतरच लक्षात येऊ शकेल की नेमक्या कोणत्या पुढाऱ्यांची त्याच्याबरोबर मदत आहे. पण एवढं निश्चित